सुन लक्ष्मी असते का ना ती काय म्हणजे वाजत गाजत भांडणार तो आपण पूजा करून आणते रातचा व्लॉग आम्हाला घेऊन यायचा आहे सागा हाय हॅलो नमस्कार आपल्या नवीन एका व्लॉग मध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. तर तप पोहायला लागले कारण गुरु इकडे आहेत आमचे कारण एवढं फ्लुएंटली मला नाही जमत तरी करायचा आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे. तर आजचा व्लॉग आम्हाला घेऊन यायचा आहे सागा वर्षा मॅडमचा व्लॉग बघायचा आता मला कारण मी बोर झालोय आता कारण कसं 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 मधला कालावधी होता तसं लुटून न्यायचा प्रयत्न केलेला मी. म्हणजे ज्या काय आनंदाच्या गोष्टी होत्या ना त्या तुमच्यासोबत शेअर करणं कुटुंब म्हणून गरजेचं होतं म्हणून एवढी दळबड केली बरं का. कारण ऍक्च्युली एवढे फोन वगैरे यायचे मेसेज यायचे इमोशनली ऑडिओ सुद्धा आलेले वर्षाला माहिती आहे. तर त्यामुळे मी म्हटलं नाही आपल्या फॅमिलीला आपल्याला कळवायला पाहिजे म्हणून मी ते शेअर केलं. तर आता चला आजच्या व्लॉग बद्दल बोलूया आपण. तर चिकूचा वाढदिवस आहे आणि त्याच्या वाढदिवसासाठी काहीतरी स्पेशल असं आम्ही प्लॅन केलंय कारण की असंही तो जेव्हा कोल्हापूरला आला होता तर त्यावेळी वहिनींनी वगैरे बरीच सारी म्हणजे खरेदी करायला हे गेलेले पण चिकूला घ्यायचं होतं तर त्यांना वहिनींना तिथले तेवढे काही आवडले नव्हते ड्रेस चिकूसाठीचे. तर त्या म्हटलेल्या की आपण मुरुडलाच घेऊ. मग आम्ही असा विचार केला की ड्रेस घेण्यापेक्षा त्याला काहीतरी छान वस्तू घेऊ जी आठवणीत राहील आणि या एजमध्ये त्याला ती खूप उपयोगी पडेल. तर ती काय असेल काय नाही हे पुढे तुम्हाला सांगतील. मला असं बोलायला प्रवृत्त करतात आणि तुम्ही म्हणता की बोलू नकोस करायचं काय. म्हणजे फास्ट बोलली बघा म्हणता की तुझं आणि एका काकींनी म्हणलेलं आहे की कृष्णा तू प्रोफेशनल आहेस डबल डबल वाक्य बोलू नकोस. आणि बऱ्याच ताईंनी असं मी त्यांना म्हणलं सॉरी म्हणलं वर्षामुळे मी धाडसानं थोडंफार मध्ये मध्ये बोलतो म्हणलं बरोबर एकटं नाही बोलत. आणि बऱ्याच जणांनी कौतुक पण केलं की बाबा प्रयत्न खूप छान आहे असा. आलो आलो बाळा पप्पा म्हणतोय आता भैया आलाय शाळेवरनं. तर जे काही आम्ही घेणार आहोत ते भैया तर काही घेऊ देणार नाही त्यामुळे हे गुपचूप जाऊन शॉपिंग करणार आहेत. मी तर ऑब्व्हियसली जाऊ शकत नाही आणि हे दोघं जण शौर्य आणि श्री ह्या दोघांनाही नेलं तर बराच ते गोंधळ घालणार आणि मग खूप जाणार दोघे आता कस कसं कारण तिथं खाली जोपर्यंत आत नाही तोपर्यंत गॅरंटी नाही. बघूया काय असतं स्टेट ट्यून ब्लॉग शेवटपर्यंत पाहत आहे ना. आणि म्हणजे माझ्या बाबतीत खूप साऱ्या जणींनी काळजी व्यक्त केली त्यासाठी मनापासून आभार तुमचे. आणि बऱ्यापैकी कालावधी मी म्हणजे तिकडे डाटा घेऊन गेलो होतो त्याच्यामुळे कसं गेलेलो होतो त्यामुळे मग मी जास्त काही ते शूट केलं नाही. आता इथून पुढे सगळे अपडेट मध्ये ब्लॉग येतील आणि ते सर्वस्वी आता जबाबदारी माझ्यावरती जसं वेळ मिळेल तसं त्या पद्धतीनं महत्वाचे ओकेजन्स असतील किंवा ज्या काही गोष्टी तुमच्या आपल्या फॅमिली सोबत शेअर करण्यासारख्या असतील तर त्या जरूर शेअर करेल. तर ते पण पाहायला विसरू नका. आणि आता चला निघतो उशीर होते चला. तर बघा मी निघालो होतो परंतु आता या पोरांचा अट्ट चालू आहे दोघं माझ्यासोबत यायचं म्हणतात गारवा वगैरे लागू नाही तरी पण हे घालायचं काढायचं. तर चला आता निघतो आणि दोघांनी तर चला आता निघालो शॉपिंग करायला परंतु काय माहिती का आणि शौर्यने चावी घेतली गाडीची आम्हाला पण यायचंय म्हणून. मग श्री कसं आहे सगळे जण विचारायला लागल्यात श्री कुठं आहे कसं आहे आम्हाला बोलत नाही. मी शाळेत जातोय ना म्हणून मामा सोबत शिरा डोनला होय हो मला जाऊ देत नव्हते दोघांनी चावी घेतल्या. बर बाळ कसं आहे सांग सर्वांना. बाळ एकदम छान होय क्यूट तर खूप आहे मग पण तुला पण खूप मिस करायला लागल्या तरी. चला आता निघतो वेळ खूप कमी आहे आगावपणा नाही करायचा तुमचा श्री खूप आगावपणा करायला लागला बरं का इकडे आज वेळ मध्ये येऊन शाबे. आता आपण आलोय मुरुडला तर आता आपण आलोय मुरुडला तर बघायचं काय काय
डिंक लाडू आपल्याला काय घ्यायचं, डिंक लाडू घ्यायचे वर्षाला, बघूया कसे मिळतात मुरुड मध्ये, तिकडे तर चांगले मिळाले. डिंक लाडू आहे, हा फ्रेश आहेत का पण एकदम ताजे, दाखवा बरं जरा टेस्टला. ए यार इकडं तर बघूया, कोल्हापूरला आपण घेतलं तर माधुरी बेकरी मध्ये ते खूप आवडलेले, पण आता मी मुंबईवरनं डायरेक्ट आलो त्यामुळे आता बघूया. हा हे बघ रे खाऊन बघ, चांगले थोडं घे त्याला थोडं ते टेस्ट बघूया. तर खारीक नाही टाकलेली, खारीक नाही त्याच्यामध्ये आहे का? काय भाव आहे? 70 रुपये पाव, 280 किलो. कम नाही होगा बाबा? कितना चाहिए? 1 किलो ले लेगा. 250 देखे? हाँ 250 दे दे 1 किलो. काय पाहिजे तुला? वेफर्स? अरे वेफर्स नाही, काय चांगलं हेल्दी खावा काहीतरी, जिलेबी आणि तर अजून काय काय आपण 1 kg घेतलेले, ते एका बॉक्स मध्ये बसत नाहीत म्हणून आता 2 बॉक्स मध्ये देत आहेत. कितना आहे? आधा आधा किलो काय ना? ओके ओके, वाला घ्या ना. ठीक, लाडू वगैरे घेतलेले आहेत. आता मेडिकल मधलं काही साहित्य आहे ते वगैरे घ्यायचं आपल्याला, आणि पुढे जायचं. काही मेडिकल मधून वस्तू घ्यायच्या होत्या, त्या वस्तू वगैरे घेतलेले आहेत आणि निघूया आता आपण पुढे खरेदीला. हे मुरुड बस स्टँड, हे मी कॉलेजला होतो ना त्यावेळेस खूप इथं वाईट अवस्था होती, आता बऱ्यापैकी झालेलं आहे. आहे का नाही? कसलं होतं रे? तर आता फळं वगैरे काय घ्यायचं ते घेतलंय का? तिथं फळाची वगैरे बॅग आहे, डाळिंब शेप वगैरे सगळं कच्च भरलेलं आहे आणि आता आपल्याला जे मेन घ्यायचं आहे ते खरेदी करायला जाऊ आपण. चला निघूया, त्यांचं खूप चाललंय. एक कॅरम बोर्ड पाहिजे म्हणजे ते दोघं थार जाय ट्रेकिंग बरोबर. अभ्यास करा आपण पण घेऊया. हा अरे वा, फायनली आम्ही कुठे आलो रे. तर आपल्याला आहे ना चिक्याला खूप दिवसापासून इच्छा आहे सायकल म्हणतो त्याला, आतापर्यंत घेतलेली नाही. तर आता आपण बघायला आलो सायकल, तर बघूया कशी दाखवतात ते. दादा सायकल दाखव, सिनियर KG. हा चांगली वाटत ना? कुठली? तिकडची? कुठ? होय असं का? अरे मग असेंबली आमचं आम्ही करू शकतो, आला असेल तर देत का? आम्ही आम्हाला खुल्ले पास द्या, आम्ही घेतो. दाखवा तरी मग आम्हाला असेंबली करून घेतो, काय अडचण नाही. छोटे जम आपल्या बाळाला घेऊया छोट्या परत. नवीन मॉडेल मध्ये दिसते की नाही? चांगली दिसते लागली. हे 4500 आहे बरं का? अजून टायर टू बॉडी आहे. अशा मध्ये जी थोडी बघा असा टाईप येईल 60 ती आहे. काय बघा चिकन तसली आवडत नाही एवढी जाणार मोठी. सायकल मध्ये बरंच कन्फ्युजन आहे, कारण दादांनी सांगितलं की उद्या बराचसा माल येणार आहे आणि त्याच्यामध्ये व्हरायटी आहे, तर त्या बघितल्यात आम्ही. आणि शौर्य आणि श्रीला मात्र कुठली आवडली रे? तुला कुठली आवडली रे? हा या मोठ्यामध्ये, आता तू मोठा झाला ना. लहान आहे ना रे अजून, काय का नाही अरे मजबूत आहे की रे? श्रीच्या सायकल पेक्षा मजबूत आहे, स्त्रीची एवढी मजबूत नाही की नाही रे? स्त्रीच हलके आता तुटायला आली. बर 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 ठीक आहे, तुझ्या पट्टीला घेऊया मोठी.
कार्बन फायबर न बनली. होय चांगली आवडली का तुला? होय कलर आवडला का? हो कलर कलर दुसऱ्या शॉप मध्ये आलोय. इकडे व्हरायटी बऱ्यापैकी आहे असं मला समजतं. तर बघूया आता सायकल पाहिजे आपल्याला. याला आली तरी चालते किंवा याच्यापेक्षा लहान आहे तो ऍक्च्युली, परंतु आली तर चालतो याला. त्याला दोन साइड असं नवीन आहे सिनियर के जी ला पोरग साईडला हे नसते का एकाच पुढशी आहे पण ते अजून बारीक आहे बोलू चांगली रे. परंतु त्याला चाकाची याला चाक येत नाही त्याच्यामध्ये. हे तुम्हाला फायनली आमची सायकल डन झालेली आहे. हे आवडली का रे? आता कुठली आहे, कुठला कलर आहे, कशी आहे ती घरी गेल्यानंतर समजेल तुम्हाला. हे दोघं जास्त युज करणार आहे त्याच्यापेक्षा आम्हाला माहित आहे. त्याला पण वापरू दे बरं का रे? त्याला घेतलेली तुमच्या दोघाला ना तुमच्या बड्डेला घातली मोठी. आठशे रुपये होईल, साडेसातशे रुपये. याची इच्छा होती स्त्रीची कॅरम बोर्ड पाहिजे. हा तर आपण बघा कॅरम बोर्ड. हे पावडर पण दिली की रे? हा हा कॅरम बोर्ड फायनली आलेला आहे. मीडियम साइज. हे खूप म्हणजे काळजीपूर्वक आणले, सावकाश आणले की नाही रे? हा आणि आता हळू वरती प्लॅन चाललाय शौर्याचा श्रीचा की आता सरप्राईज कस द्यायचं. आता ना त्याला माहित नाही अगोदर इथे ठेवा आणि परत त्याला हे करूया. सांगू नकोस तुझ्यासाठी कुणाला आणली बर कुणासाठी आणली आहे? खुश येती का? लहान घेऊन त्याचा उपयोग होतो. आता सगळं सगळं ऐकायचं बर का? फ्रुट्स खायचे हा आता. अरे आयो 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 पैसे दिले ती म्हणतोय मुली मुलगी आत्या ना. नाही आत्याची किती वेळ लावला? पण गरजेचं होतं ते. अगोदरच आम्ही प्लॅन केला होता पण कसं ते शक्य झालं नव्हतं. तर हे की नाही जर मोठा आणला ना तर तू खूप घर भरल आणि एवढा पण होता पण तू संपलेले खेळून ठेवलेले होते. कशी वाटली आई तुला नात्याची सायकल? भारी खूपच छान. त्याच्या मनाच्या पुढची सायकल आवडली, खूप आवडली. आईने काही ट्रकाच्या पूजा केलेल्या आहेत आहे का? नाही पण मोठी असली म्हणून काय झालं? मशिनरी ती मशिनरी, लक्ष्मी ती लक्ष्मी आहे का? नाही महत्वाचं वाक्य बोलले श्री हे जे श्लोकची पहिली पहिली वेहिकल आहे. पहिलं वाहन आहे बरं. पहिलं ताई पूजेची तयारी करताय का? पूजा करावी पहिली लक्ष्मी घरात घ्यायची आणायची म्हणलं तिचं स्वागत करूनच घरात आणली पाहिजे की तिनं शेवटपर्यंत साथ चांगली द्यावी. कुठं दुखापत होणी पडूनी
काही कर सुनलक्ष्मी असते का ना ती काम नाही वाजत गाजत भांडणार तो आपण पूजा करून आणते नाही पण सायकल येऊन मला आठवलं पहिलीच्या काळामध्ये आहे ना ज्याच्याकडे सायकल असेल ना ते खूप श्रीमंत समजलं जायचं आहे की नाही आणि दसऱ्याला त्याला ते चुन्ना वीज काय काय लय लावायचे सायकल आपटा लावायचे शिलंगीन खेळायला त्याला बाजरीची कंस हो झालं ती सौंदड आणि त्या मधल्या तारांना सुद्धा मण्या लावायचे कशी नाही करणार चिकली बी होती तर त्यावेळेस वर्षा किरायानं सायकल खेळलीस का तू रुपया तास 2 रुपये तास आहे की नाही सायकल अगोदर मोठ्या सायकली असल्या तर कुठं होत्या त्यांच्या नशिबात आहे म्हणून मग करायचं आणि हौस असती की कोल्हापुरात म्हणलं का मला सायकल खेळू देत नाहीत म्हणलं कोणी सगळे मोठे मोठे त्यांना काय बसवलं शोरून इथून आणलं नाही ह्याला आता घे ना बिल पण एक सांगाय मलाच घेऊ वाटायला ड्रेसिंग टेबल 5 महिना घुसला भया इथे खेळू द्यायचं नाही रक्त जे येत तुम्हाला कसं पळू कळत नव्हतं आहे नि होते की आहे इथं खाली खेळू द्यायचं पुढे बी जाऊ द्यायचं नाही म्हणूनच चिकूच्या पहिल्या गाडीची पूजा ए चिकू चिकूच्या गाडीच पूजा चालू आहे बाबा सायकलवर रोडला जायचं नाही हो इथंच खायचं भाजीची राहते बाई चांगलं चले लेकराली पाडून काय काय तर पडली फिरली तर तिकडे पिढा हॅपी बर्थडे सगळं ऐकायचं